नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय आमच्या गावाला वारुगडला. आता आपण पोहोचलेलो आहोत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेतून पुढे मग शिरवळ आणि नंतर लोणन आणि तिथून पुढे फलटण. आम्ही या मार्गाने जाणार आहोत. खूप बरं वाटतंय, खूप दिवसांनंतर बाहेर पडली. आता आपण पाहू शकता आपण फलटणमध्ये पोहोचलेलो आहोत. येस, आता इथून राईट घ्यायचा. मोगराय घाट चढायचा आहे आपल्याला. इकडे राईट येऊन जरा लांबच आहे. हे पहा फलटण, मग तिथून मोगराय घाट आहे 54 मिनिट्सवर. मोगराय घाट चढल्यानंतर तोंडले गाव लागतं, तोंडले, आणि तिथून मग पुढे आमचं गाव वारुगड. ये अजून एक डायरेक्ट पण रस्ता आहे, म्हणजे सातारा सिटीमधून आपण डायरेक्ट जाऊ शकतो कोरेगाव पुसेगाव मार्गे. तिथून मग पुढे बुध आणि पालवण हे गावं लागतात, आणि तिथून पण वारुगड येतं. पण आम्ही ह्या रस्त्याने जातो आहे. आता हा आहे मोगराय घाट. असा वळणावळणाचा घाट आहे हा. बघा इथून मस्त नजारा दिसतो. बघा पूर्ण डोंगर दिसत आहेत. वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे, असं वाटतंय की पाऊस येतोय की काय. हे आलं तोंडले गाव, आणि इथून पुढे गेल्यावर थोड्या वेळानंतर एक परत घाट रस्ता आहे, तो क्रॉस करायचा, मग आमचं गाव. म्हणजे
आता परत हा घाटासारखा रस्ता आहे, तिथे आम्ही वरती आलो आहे. तिथून स्ट्रेट पुढे गेलं की आमचं गाव सुरू होतं, गरडाची वाडी. इथे 12 वाड्या आहेत, ते मिळून वारुगड असं आहे. आमच्या वाडीचं नाव आहे गरडाची वाडी. वाव, इथे पाऊस पडलेला वाटतंय. खूप छान वाटतंय, प्रदूषण मुक्त वातावरण, स्वच्छ हवा, ऑक्सिजन. वाव, विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि आमच्या वाडीमधलं. आणि इथेच आमचं घर आहे बघा, आता समोर इथे आहे राम सीतेचं मंदिर. हे मंदिर आमच्या पप्पांनी बांधलं आहे, आमच्या घराच्या मागेच आहे. हे हा रोड पण आमच्या घराच्या मागूनच जातो. इथून खाली उतरायचं आमचं घर. बाजूला कढीपत्त्याचं झाड आहे. हे आहे कढीपत्त्याचं झाड आणि इथे बाजूला आहे जास्वंदीचं झाड. इथे छोटासा नारळ आहे. हे सीताफळाचं झाड, याला दरवर्षी सीताफळ येतात, आम्ही खातो, खूप छान लागतात. आणि हे आहे आमचं घर. हे मेन घर आणि हे समोर असंच बसण्यासाठी केलेलं आहे अंगण. आणि हे दोन बेडरूम नवीन काढलेलं आहे आता. हाय, से हाय छकुली. आजी नाही इकडे बघ असं. हाय, कुठे पळते तू? तिला तिची मनू पाहिजे म्हणून सारखी शोधते, मनू कुठे आहे, मनू कुठे आहे. हे मेन डोर आहे आमच्या घराचं. मनू फिरायला गेली. मनू फिरायला गेली. छगुई तू कुठे आली आहे? इकडे बघ, हे काय आहे? कोणाच्या घरी आली आहे तू? बाबाच्या घरी. आता आम्ही जाऊन येतो आमच्या शेतामध्ये थोडासा फेरफटका मारून. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.